मंत्री महोदय नाहीत का? आपण सदस्य मंत्री महोदय थोडे 10-15 मिनिटं देत आहेत. बाबूराजची काही गरिमा ठेवायची आहे का नाही आहे तुम्हाला? म्हणजे आज मंत्री नाही 10 मिनिटं येणार. ग्रामपंचायत आहे का मंत्री? एवढा मोठा त्याच्या सगळा वाजा गाजा असत, सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे असत आणि आमच्याकडे यंत्रणा असताना आम्ही हजर राहतोय. आणि तुमच्याकडे बंगला आहे, सगळं आहे, गाडी आहे, घोडा आहे, कर्मचारी आहे, अधिकारी आहे, कुठे गेले ते? तसे काय झोपा काढताय? लक्षवेधी क्रमांक 3 मंत्री महोदय नाहीत का? मंत्री महोदय एक सन्मान सदस्य मंत्री महोदय थोडे 10-15 मिनिटं देत आहेत, त्याच्यानंतर तुमचे घेतो. मंत्री महोदय येत आहेत सभागृहात, 15-20 मिनिटांनंतर घेतो. लक्षवेधी क्रमांक 4 सुद्धा त्यांनी विनंती केली, त्यामुळं ते पण पुढे घेण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक 5 श्रीमती श्वेता महाले, तुमचे मंत्री दिसत नाहीत. मंत्री महोदय कुठे आहेत? मंत्री महोदय नाहीत ना अध्यक्ष महोदय? अत्यंत प्रयत्न करून या लोकांनी लक्षवेधी सदस्यांनी लक्षवेधी लावलेली असते, कदाचित मंत्री महोदयांनी आज उपस्थित राहणं अपेक्षित आहे. परंतु आता 1 ते 8 पर्यंतच्या मंत्री महोदय आबिटकरच कोण आहेत? मंत्री कोण आहेत? हे म्हणजे सभागृहाची काय मजाक लावली का? कुठे गेले ते मंत्री? काही लोक मंत्री महोदय त्याचं काही दायित्व नाही आहे. लक्षवेधी थोड्या वेळाने घेण्यात यावी. नाही नाही, थोड्या वेळानं म्हणजे काय? मंत्री एवढा मोठा, त्याच्या सगळा वाजा गाजा असत, सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे असत आणि आमच्याकडे यंत्रणा असताना आम्ही हजर राहतोय. आणि तुमच्याकडे बंगला आहे, सगळं आहे, गाडी आहे, घोडा आहे, कर्मचारी आहे, अधिकारी आहे, कुठे गेले ते? तसे काय झोपा काढताय? त्यांचा काही पगार गिगार कपा करता येते का ते बघा काय प्रकार आहे. तुम्ही आम्हाला बोलावलं इथे सभागृह, सभागृहाचा अपमान आहे अध्यक्ष महोदय. सभागृहाची काही गरिमा ठेवायची आहे का नाही आहे तुम्हाला? म्हणजे आज मंत्री नाही 10 मिनिटं येणार. ग्रामपंचायत आहे का? सन्मान अध्यक्ष महोदय, ही बाब मी अनेक वेळेला या सभागृहात लक्षात आणून दिलेली आहे की जर समजा आता लक्षवेधी रात्री 12 किंवा 12:30 जर मंत्र्यांच्याकडे पोहोचली तर रात्री जो सगळा स्टाफ आहे तो सगळा जागा ठेवायला लागतो आणि मग त्याचं ते उत्तर तयार करायचं, त्याचं ते अप्रुव्हल घ्यायचं आणि मग सकाळी सर्क्युलेशन करायचं, मग त्याला ब्रीफिंग घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाही. त्यामुळं मुळातच ही जी पद्धत आपण काढली आहे सकाळी 9 स्पेशल सिटिंगमध्ये एवढ्या लक्षवेधी लावायची, त्याच्यामध्ये ह्या अडचणी होणारच. किंवा मग त्याला दुसरा मार्ग असा आहे की ही लक्षवेधी अमुक अमुक दिवशी होईल हे असं 2-4 दिवस आधी जर कळवलं तर मग अशा प्रकारचे प्रसंग येणार नाहीत. नाही मंत्री महोदय, आपण 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 सुद्धा या चेअरवर बसून 5 वर्ष काढलेली आहेत. आपल्याला माहिती आहे की सन्माननीय सदस्य जेव्हा एखादी लक्षवेधी टाकतो तर हे विधानसभा अध्यक्षाच्या हातात आहे कधी लावायच्या काय करायच्या. परंतु जरी एखाद्या वेळेला लक्षवेधी काय रोज सकाळी 9 होत, परंतु तरी लक्षवेधी लागण्याची सगळी माहिती त्यांनी दिलेली असते. परंतु मला असं वाटतं की सभागृहामध्ये मंत्री महोदयांनी उपस्थित राहणं जर उत्तर देता जरी नाही आलं किंवा त्यांना जर वेळ हवा असला तर मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ब्रीफिंग याच्या झालेलंच असणार आहे. त्या पुढे ढकलण्यात आल्या, त्याच्या पूर्ण त्याच्या स्पेशल सिटिंग लावली, त्यावेळेला मंत्री महोदय उपस्थित असणं गरजेचं असतं. आणि मला वाटतं आता या सर्वांनी सदस्य सकाळीच आता तयारीने आलेत, ते सर्व आपण पाठवून दिलेले आहे त्यांना, त्यांना सुद्धा सगळं कार्यक्रम पद्धत दिलेले. चला लक्षवेधी क्रमांक 9 प्रकाश आंबेडकर. मंत्री आहेत, घ्या ना, मग बोलू ना.
सर्व मंत्र्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. लक्षवेधी क्रमांक 9.